ज्या दुबई शहराचं तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच आकर्षण वाटतं, त्या दुबईला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. दुबईच्या आजूबाजूची अनेक शहरं पाण्यामध्ये बुडाली आहेत. जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी दिसतंय आणि इथल्या रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलेलं आहे. पावसामुळे इथे भयानक स्थिती निर्माण झाली आणि त्याची ही दृश्य आपण बघतोय. अनेक घरं पाण्याखाली बुडाली आहेत. जनजीवन पूर्त विस्कळीत झालंय. दुबईजवळ असलेल्या शारजा, रास अल खैमा आणि फुजरा या भागाला पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला. वाळवंटामध्ये असलेली ही शहरं जलमय झाली आहेत. गेल्या 27 वर्षात पहिल्यांदाच इतकी भयानक स्थिती पाहायला मिळतीये. अनेकांची वाहनं पुराच्या पाण्यात अडकून पडली आहेत. लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. ही तीच शहरं आहेत ज्यांचं भारतीयांना विशेष आकर्षण आहे. गगनचुंबी इमारती आणि चांगल्या जीवनशैलीसाठी ही शहरं ओळखली जातात. मात्र या शहरांना आता पुराचा वेढा पडलाय. समुद्रामध्ये अतिक्रमण केलं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे या दृश्यांवरून आपण पाहतो. दुबईतली ही दृश्य आहेत. दुबईजवळची सगळी शहरं पाण्यात बुडाली आहेत आणि रस्ते सुद्धा अक्षरशः पाण्यातच आहेत. जनजीवन पूर्त विस्कळीत झालंय. या पुराच्या पाण्यात वाहनं तरंगताना दिसत आहेत. दुकानांचं, घरांचं मोठं नुकसान होत आहे. दुबईतले हे रस्ते आपण बघतोय दृश्यामध्ये, अक्षरशः नद्यांचं स्वरूप या रस्त्यांना आलेलं आहे. गगनचुंबी इमारती आणि तिथलं एकंदरीत जीवनशैली या सगळ्याचंच भारतीयांना प्रचंड आकर्षण आहे. पण समुद्रात अतिक्रमण केलं तर त्याचे हे असे परिणाम भोगावे लागू शकतात हे दुबईतल्या या पुराणं आता दाखवून दिलंय. रस्ते, दुकानं सगळं जलमय झालंय. जनजीवनावर मोठा परिणाम त्याचा झालाय. दुबईजवळची अनेक शहरं अक्षरशः बुडाली आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे